आणि निवडणुकीच्या धामधुमीनंतर नेते बनले नॉट रिचेबल. निवडणुकीचा प्रचार आणि मतदानही संपलाय, पण नेते आता नेते आणि उमेदवार आता नॉट रिचेबल झालेले दिसत आहेत. मंगळवारी मतदान झाल्यानंतर अनेक उमेदवारांचे फोन हे नॉट रिचेबल झालेत. कालपर्यंत ज्यांचा तगडा लोकसंपर्क होता त्यांना आता शोधावं लागतंय. गेले 20 दिवस मतदारांच्या दारोदार पोहोचणारे उमेदवार मतदान होताच नॉट रिचेबल झालेत. काही जण प्रचाराच्या दगदगीमुळे तर काही जण निकालाच्या धास्तीनं मोबाईल स्विच ऑफ करून आराम करतायत. अशाच काही उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आयबीएन लोकमतनं केला, त्याचा असा अनुभव आला. हा क्रमांक आहे घनसावंगी मतदारसंघातील राजेश टोपे यांचा. बघा तर आता राजेश टोपेंचा मोबाईल काय उत्तर देतो. त्याच मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या बाबतीतलाही अनुभव तोच होता. हे उदाहरण नुसतं या दोघांचं नाही तर औरंगाबाद जिल्ह्यातले काही विद्यमान आमदारही नॉट रिचेबल झालेत. काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या मतदानानंतर आज अनेक उमेदवारांचे फोन नॉट रिचेबल दिसत आहेत. 15 दिवसापासून किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून प्रचार करणारे उमेदवार चांगलेच थकलेले दिसत आहेत. यामध्ये विद्यमान आमदारांचा आणि काही बड्या नेत्यांचाही समावेश दिसतोय, कारण ते आता रेस्ट करत असल्याचं स्पष्ट होतंय. कारण त्यांचे फोनही नॉट रिचेबल आहेत. ज्यांचे सुरू आहेत ते मात्र संपर्कात नाहीत. मागील काही काळापासून उमेदवार रात्रीचा दिवस करून प्रचार करत होते, कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यात आपला बराच वेळ खर्ची घालत होते. आता निवडणूक संपली, फारसं कामही राहिलं नाही, कुटुंबाला वेळही देता आला नाही, आता ती वेळ आहे. असंच काहीसं नेते मंडळींचंही झालंय, पण त्यांना त्यात विशेष नाही, कारण एकदा निवडून आलं की पुन्हा 5 वर्ष ते नॉट रिचेबलच असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह माधव सावरगावे, आयबीएन लोकमत, औरंगाबाद.